कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रामनाथ जहाड जयसिंगपूर कोल्हापूर येथे हा गौरव सोहळा संपन्न करण्यात आला व सांगली पत्रकार सेवा संघाच्या वतीनं हा गौरव सोहळा आयोजित केला होता। पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। नुकताच कोल्हापूर येथील जयसिंगपूर येथे हा गौरव सोहळा संपन्न करण्यात आला। त्यात अनेक मान्यवरांना गौरव सोहळा पुरस्कार देण्यात आले। त्यामध्ये माधव भीमाजी भोसले यांना समाज गौरव पुरस्कार, त्यानंतर महेश बाळासाहेब गायकवाड यांना प्रथम लोकनियुक्त सरपंच सन्मान चिन्ह पुरस्कार व आदर्श पत्रकारिता व संघटन याबद्दलचा पुरस्कार कोल्हापूर सांगली विभागाला देण्यात आला। हे सर्व पुरस्कार पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष कैलासभाऊ पवार रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या वतीने देण्यात आला। दहावा हा पुरस्कार आजचा अनेक साधं व्यक्तिमत्व पण खूप मोठं कार्य, कमीत कमी आता महाराष्ट्रभर मी मान्यवर सांगू इच्छितो डीवायएसपी साहेबांना खास विनंती करून की 4,500 पत्रकार या संघटनेचे साप्ताहिक दैनिक मासिक असे संघटनेत काम करतात आणि आमची संघटना हे सामाजिक पत्रकार आणि जे पत्रकार देशाचा चौथा स्तंभ म्हणून आपण समजतो असेच पत्रकार आमच्या संघटनेमध्ये काम करू शकतो। कारण का आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आमचं माझं जरा भाषण स्पष्ट असतं आणि कडक असतं। पत्रकारांबद्दल काय भावना आपल्याला सर्वांनाच माहित आहे। अनेक पत्रकार कशा पद्धतीने पत्रकारिता करतात लोकांमध्ये चर्चा होते, असे पत्रकार आमच्या संघटनेमध्ये नाहीत। विशेष करून आमची संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढते, पत्रकारांच्या कुठल्या समस्या असतात त्यासाठी अग्रेसर भाग घेते आणि विशेष म्हणजे पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत। पत्रकारांना कुठले सुविधा नाहीत, कुठल्याही शासनामार्फत त्यांना सुविधा दिला जात नाही, यासाठी आम्ही महाराष्ट्रभर लढा उभारत आहे। त्याचबरोबर आमच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचं रिलीज झालेलं आहे आणि त्यांचा हे पोस्टाचा तिकिटाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। अशा अनेक गोष्टी मला सांगायच्या पण कार्यक्रमाला वेळ कमी असल्यामुळं आणि कार्यक्रम उशिरा सुरुवात झाल्यामुळे जरा थोडक्यात मी आपलं प्रस्ताविक आठवण घेणार आहे। आणि जे कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे टीम आहे, आता सर्व टीम म्हणजे कोल्हापूर सांगलीचे सर्व जे कार्यक्रम आयोजित केला आहे, इतका खूप सुंदर कार्यक्रम केला, मी त्यांचा प्रथमतः धन्यवाद करतो सर्वांचं। आणि मी मान्यवरांना सांगू इच्छितो की पुण्यामध्ये आमच्या पत्रकार संघाचा जो कार्यक्रम झाला तो ऑल भारतामध्ये डीडी सह्याद्री चॅनलवर जो मराठी सगळ्या भाषेमध्ये दाखवला, पहिलेच आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार संघटनेची जी दखल घेतली त्या नॅशनल चॅनलने घेतली। आणि आमच्या जराड साहेबांविषयी काय सांगायचं, मी एक छोटस उदाहरण देतो। काल आम्ही येत असताना आपलं गोंदवले महाराजांच्या संस्थानचं इथे गेलो आणि असंच आम्ही दर्शन घ्यायसाठी गेलो, म्हणलं त्याचा प्रसाद घेऊन यावं। तिथे एक व्यक्ती भेटली आणि तिने मला ओळखलं आमच्या इंदा, मी पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यामध्ये राहतो, निराभिमान सहकारी कारखान्यावर महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून या संघटनेचं मी काम पाहतो। आणि त्या व्यक्तीने मला ओळखल्यानंतर मी म्हणलं नमस्कार साहेब, तर ती व्यक्ती कोण होतं आणि त्यांनी काय काम केलं ते सांगतो। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी भवानीनगर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं ते बँकेचे शाखा अधिकारी प्रमुख आहेत। कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाखाच्या आसपास त्यांना पगार आहे आणि त्यांचा कमीत कमी 30 ते 40 एकर ऊस जातो आणि 71 टनाच्या आसपास आवरेज आहे त्या ऊसाचा। तर आता 3,000 आणि त्याची रक्कम किती होईल, एवढा मोठा माणूस तिथं झाडू मारत होता। आम्हाला सर्वांना आक्क संस्थान दाखवलं, आमच्या सर्वांच्या पाया पडला, आमची लायकीच नाही हो। आणि आम्ही स्वतःला म्हणजे आम्ही काय माणसं इतके आपण मोठं समजतो की देवापेक्षा आपण मोठं समजतो आणि आमच्यातले तर काय काय पत्रकार लय मोठे स्वतःला समजतात, त्या माणसाचा आदर्श घ्यावा असं मला वाटलं। कारण का इतकी मोठी संपत्ती प्रॉपर्टी असताना तो माणूस पंढरपूर गोंदवल्याला सेवा देतो, म्हणजे काय त्याने काय भ्रष्टाचार केला किंवा काळा पैसा कमावला आणि ते देवापाशी पुण्य कमावायच्या हेतून नाही करत, माणसाचा भाव त्याप्रमाणे झाला पाहिजे। तर सर्वांनीच ज्यावेळेस लहान होतो ना
किंवा लहान रोपटं जसं पाणी घातलं तसं ते वाढत जातं, पण त्या रोपट्याने जर अहंकार केला तर ते वाढतच नाही, त्याला होमणीसारखा लोक राहतो आणि ते जळून जातो. तर आज आणि मनसोळे दादाची एक मी व्यक्ती सांगतो, आता पाठीमागे बसल्या आमचे वस्ताद आहेत, आंतरराष्ट्रीय संचालक आहेत आपले अमेरिकेचे, एकदम साधा माणूस आहे बघा कसे दिसतात, वाटतंय का? म्हणजे त्यांच्याकडून शिकायचं आहे. वीर सावरकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, झाशीची राणी असेल, अनेकांचं गुण घेतलं पाहिजे. आपण गुण घेत नाही, स्टाईल करतो. नुसत्या दाढे वाढवले मिशा वाढवले म्हणजे शिवाजी महाराज होत नाही, त्याचा आदर्श घेतला पाहिजे. सर्वच मान्यवर आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि माझ्या बोलण्याच्या वेळात मी काय थोडंफार बोललं असेल तर मी सर्वांची माफी मागतो. आणि एक मी घोषणा करतोय, आमचे मानव तिवडे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक म्हणून काम पाहत होते, तर मी आता त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करतो. सर्वांच्या वतीनं आमच्या संघाच्या वतीनं आम्ही घोषणा करत आहे. आणि त्यांचा सत्कार मी डीवायएसपी सरांना आणि आमच्या अध्यक्षांना करतो की मानव तिवड्यांचं आपण स्वागत करावं. जयसिंगपूर येथील सन सिटी हॉटेलमध्ये पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष माननीय श्री रामनाथजी जहाड साहेब यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. रामनाथजी जहाड अनेक सामाजिक संस्था राजकीय क्षेत्रातून तसेच महाराष्ट्र राज्य शासन यांच्या वतीनं विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यावेळी सांगली व कोल्हापूर जिल्हा पत्रकार सेवा संघ यांच्या वतीनं या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. सत्कारमूर्ती रामनाथ जहाड साहेब पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र याड्रावकर, जयसिंगपूर विभागाचे DYSP किशोर काळे, जयसिंगपूर शहर पोलीस API नामदेव शिंदे, नगराध्यक्ष सौनीता माने, डॉक्टर बाळासाहेब मंगसुळे, वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशन अमेरिका मेंबर प्रमोददाता पाटील, मानव तिवडे पश्चिम महाराष्ट्र संघटक, कैलास पवार कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, गणेश खेमकर सरचिटणीस, सचिन उपाध्ये खजिनदार, नवनाथ खिलारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, साईप्रसाद कुंभकर्ण संपर्क प्रमुख, दत्तात्रय गोंधळ छायाचित्रकार, बाबासाहेब रेडे, सौ सुवर्णाताई भांड महिला प्रतिनिधी, सौ पूनम जहाड. या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा पत्रकार सेवा संघाच्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते म्हणजे विजय सनदी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मार्जडकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रघुनाथ देशिंगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल बरगाले, जिल्हा सचिव निळकंठ स्वामी हातकणंगवले, अध्यक्ष नामदेव भोसले, शिरोळ तालुका अध्यक्ष अनिल ढोके, शहर अध्यक्ष इचलकरंजी निवास घाडगे, उपाध्यक्ष इचलकरंजी मेहसिन शेख, जिल्हा उपाध्यक्ष छायाचित्रकार इचलकरंजी रोहित वर्धा, छायाचित्रकार इचलकरंजी मयुरी नायक, जिल्हा सदस्य विजय तांदळे, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण सांगली गणेश वायदंडे, जिल्हा संघटक सह सोलापूर जिल्हा अध्यक्ष तुकाराम जाधव, अमोल साठे, माळशिरस तालुका अध्यक्ष तसेच विविध जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी कैलास पवार, कॉमन न्यूज मराठी, इंदापूर.